यवतमाळ मधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कूलरचा शॉक लागून तीन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. राळेगाव तालुक्यामधल्या कोंधुर्लीमध्ये ही घटना घडलेली आहे आणि या घटनेनंतर गावामध्ये आता शोकाकुल वातावरण पाहायला मिळतं. अतिशय दुर्दैवी घटना यवतमाळच्या राळेगावमधल्या कोंधुर्लीमध्ये घडलेली आहे. कूलरचा शॉक लागून तीन मुलींचा तीन बहिणींचा मृत्यू झालेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना सकाळी घडलेली आहे यवतमाळमधल्या राळेगावच्या कोंधुर्लीमध्ये. या घटनेनंतर गावामध्ये हळहळ व्यक्त होतीये. कूलरचा शॉक लागल्यानं ह्या तिघींचा मृत्यू झालेला आहे. याबद्दल माहितीसाठी आपल्यासोबत संतोष पुरी आहे. संतोष, काय सांगाल, कूलरचा शॉक लागून ही दुर्दैवी घटना घडली आहे, नेमकं काय घडलेलं होतं? ऋतूच्या अतिशय दुर्दैवी अशी घटना यवतमाळ जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. आज तीन बहिणी तीन सख्या बहिणींचा कूलरला शॉक लागून दुर्दैवाने अंत झालेला आहे. त्यातील रिया गजानन भुसेवार, संचिता गजानन भुसेवार आणि मोना गजानन भुसेवार अशा दुर्दैवी बहिणींची नावे आहेत. अनुक्रमे 8, 6 आणि 4 वर्षाच्या ह्या चिमोड्या जात असताना यातील जी मोठी बहीण होती रिया कूलर लावण्यासाठी कूलर तिने सुरू केला आणि तिला शॉक लागलाय. बहिणीला काय झालं हे पाहण्यासाठी हे अबोध बालके त्यांच्या मोठ्या बहिणीकडे धावून गेले आणि दुर्दैवाने त्यांना सुद्धा शॉक लागला आणि घरात कुणी नसल्यामुळे दुर्दैवाने त्यांचा अंत झाला. नक्कीच, धन्यवाद संतोष आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर अतिशय दुर्दैवी घटना यवतमाळच्या राळेगावमध्ये घडलेली आहे. कूलरचा शॉक लागून तीन बहिणींचा मृत्यू झालेला आहे. मोठ्या बहिणीला शॉक लागल्यानंतर दुसऱ्या बहिणी तिला बघण्यासाठी गेल्या आणि त्या दरम्यान त्यांना देखील शॉक लागलाय आणि त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे.